तत्काल आपण मनुस्मृतीबद्दल माहिती बघितलेली होती. मनुस्मृती हा अतिशय प्राचीन ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार वर्णव्यवस्थेची व्यवस्था कशी करण्यात आली, म्हणजे या ग्रंथानुसार वर्ण कसे पाळण्यात आले तर ते आज आपण बघणार. तर वर्ण बघत असताना वर्ण हे चार प्रकारचे आहे. वर्ण चार प्रकारामध्ये पाळण्यात आलेले आहे. तर पहिला वर्ण आहे ब्राह्मण. ब्राह्मण दुसरा आहे क्षत्रिय. क्षत्रिय तिसरा आहे वैश्य. वैश्य आणि चौथा आहे शूद्र. शूद्र. तर मनुस्मृती या ग्रंथानुसार चार वर्ण पाळण्यात आलेले आहेत. ते चार वर्ण आहे, पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. असे चार वर्ण पाळण्यात आलेले आहेत आणि या चारही वर्णांना आपापली वेगवेगळी कामे वाटून देण्यात आलेली आहेत. म्हणजे त्या काळामध्ये मनुष्याची जात किंवा मनुष्याचा जे काही वर्ण आहे ते त्याच्या कर्मानुसार ठरत नव्हतं, तर त्याच्या जन्मावरून ठरवण्यात येत होतं. तो ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीनुसार त्याचा वर्ण हा ठरत होता. तर आता ब्राह्मणांचे कार्य काय होते की ब्राह्मण लोकांनी काय करायचं होतं, क्षम, दम, तप, पावित्र, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत तपस्या आणि सत्य ही ब्राह्मणांची कार्य होती. ब्राह्मणांनी काय करायचं, यज्ञयाग करायचं, त्याचबरोबर मंदिराची भगवंताची सेवा करणे, वेद, पुराण, शिक्षण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ते ब्राह्मण लोक करत होते. आणि त्यानंतर काय आहे क्षत्रिय. तर क्षत्रियांचं कार्य काय होतं, क्षत्रिय लोकांनी युद्धामध्ये सहभाग घेणं, युद्ध करणं, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारी जी वीरता आहे ते त्यांना दाखवणं, धैर्य, तेजस्वीपणा, त्याग, मनोजय आणि क्षमा कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे हे कोणाचं कार्य होतं, क्षत्रिय लोकांचं कार्य होतं. क्षत्रिय लोकांना त्या क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हेच काम करावं लागत होतं. त्याच्यानंतर आहे वैश्य. वैश्य लोकांचं काम करत होतं व्यापार करणे, शेती करणे, व्यवसाय करणे, त्याचबरोबर देव झालं, गुरु झालं आणि त्याचे जे भगवंत आहे यांची भक्ती करणे, अर्थ, काम, धर्म, अर्थ आणि काम हे जे तीन पुरुषार्थ होते या तीनही पुरुषार्थांचं रक्षण करण्याचं काम मात्र वैश्य या वर्णाचं होतं. आणि आता आहे चौथा वर्ण. चौथा वर्ण कोणता आहे, शूद्र. तर शूद्राचं काम काय होतं, या तीनही वर्णांची सेवा करणे, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या तीनही वर्णांची सेवा करण्याचं काम कोण करत होतं, शूद्र करत होतं. वरिष्ठ वर्णाची नम्रतेने राहणे, म्हणजे हे जे तीन जे वर्ण आहे या तीनही वर्णाशी नम्रतेने वागण्याचं काम कोण करत होतं, शूद्र लोक करत होते. आणि त्याचबरोबर स्वामीजी निष्कपट सेवा करणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कपट आपल्या आतमध्ये न बाळगता या लोकांची सेवा करण्याचं काम कोण करत होते, शूद्र लोक करत होते. त्याचबरोबर गाय आणि ब्राह्मणांचे रक्षण सुद्धा करण्याचं काम कोणाचं होतं, शूद्र लोकांचं. तर अशा प्रकारे हे जे चार वर्ण आहे हे चार वर्ण पाळण्यात आले आणि या चारही वर्णानुसार या लोकांना आपापली कामेही वाटून देण्यात आली होती. कारण ब्राह्मण कारण असं म्हटलं जात होतं की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आले आहेत म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची फक्त आणि फक्त सेवा करावी. क्षत्रिय जे आहे ते ब्राह्मणाच्या बाहूतून जन्माला आलेले आहेत म्हणून त्यांनी आपलं वीरतेचं, शौर्यतेचं काम केलं पाहिजे. वैश्य जे आहे ते ब्राह्मणाच्या पोटातून जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांनी व्यापार केला पाहिजे, शेती केली पाहिजे. आणि शूद्र जे आहे ते ब्रह्मदेवाच्या पायातून जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांनी या तीनही वर्णाची सेवा केली पाहिजे. अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. आणि त्याचबरोबर या वर्णव्यवस्थेमध्ये काही वर्णभेद सुद्धा पाळण्यात आलेले आहेत. म्हणजे आता यांच्यामध्ये जसं अंतर्विवाह म्हणा किंवा विवाहाच्या ज्या पद्धती होत्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि या विवाह पद्धतीमधून सुद्धा तरी एक नवनवीन जाती आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतो. तर त्या बघा चातुर्वर्ण आपण यालाच काय मानत आहे, चातुर्वर्ण. चातुर्वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण म्हणजे चातुर्वर्ण होय. आणि सगळ्यात वरचा वर्ण ब्राह्मण, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य आणि सगळ्यात खालचा वर्ण म्हणजे शूद्र. तर बघा या चारही वर्णामध्ये अनुलोम आणि प्रतिलोम अशा दोन प्रकारचे भाग पडतात. तर अनुलोम
अनुलोम प्रतिलोम अशा दोन प्रकारचे विवाह याच्यामध्ये आपल्याला असलेले आढळून येते। तर अनुलोम विवाह म्हणजे कोणता आणि प्रतिलोम विवाह म्हणजे कोणता? तर अनुलोम विवाह म्हणजे वैश्य वर्गातील
म्हटल्या जात होते. त्याच्यानंतर आहे क्षत्रिय. क्षत्रियापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी मनुष्य नामक जाती निर्माण होत होत्या, किंवा स्त्री शूद्र स्त्रीच्या ठिकाणी क्षत्रियापासून जी काही संतती निर्माण होत होती त्या संततीला उग्र जाती असे म्हटल्या जात होत्या. म्हणजे प्रत्येक वरच्या जातीतला स्त्री त्याच्या खालच्या जातीतली जर सॉरी वरच्या जातीतला पुरुष आणि त्याच्या खालच्या जातीतली जर स्त्री असेल तर त्यांच्यापासून जर निर्माण होणारं जे अपत्य आहे त्याला कुठंतरी एक वेगळं नाव दिलं जात होतं आणि त्या नावाची ती कुठंतरी एक जात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आहे. तर ही काय होती अनुलोम अनुलोम संकरण पद्धती. म्हणजे अनुलोम विवाह जे होत होतं उच्च वर्णातील पुरुष आणि नीच वर्णातील स्त्री यांच्यापासून जे जन्माला येणारं जे अपत्य आहे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाती निर्माण होत होत्या तर त्यालाच काय म्हणत होतं अनुलोम विवाह. त्याच्यानंतर आहे प्रतिलोम विवाह. या सगळ्या गोष्टीबद्दल
आपल्या